प्रायोगिक थिएटरात चाललेले आपल्या अवस्थांचे तमाम तमाशे, आपण ईदीच्या बकऱ्याप्रमाणे बळी जायचे गुपचूप, तरी सुद्धा आत्म्याचे उद्दातीकरण करायचे का? जीवाचे नाव लवडा ठेवून जगणाऱ्यांनी खुशाल जगावे, मी तसा जगणार नाही. सर्वसामान्य माणसाला सत्ता संपत्ती प्रतिष्ठा यापासून वंचित ठेवणाऱ्या, शोषण व्यवस्थेला सुरुंग लावणाऱ्या तमाम छोट्या मोठ्या चळवळींना प्रवृत्तींना नामदेव. बेबीचा देठ ओला होणाऱ्या वयात तुझ्या कुकर्माची महाकाव्य बलात्कार करून आड्या आट्यावर जेव्हा तू खोकून घेतलीस, तेव्हा कळले की तू फक्त देवदेवळेच जोपासलीस. दिशा दिशांचे दरवाजे ठोठावणाऱ्या तुझी कीर्ती साता समुद्रापलीकडे नेणाऱ्या बुद्धाची प्रतिमा तू छिन्न विछिन्न केलीस. माणसालाच दास केलेस, पाखंडी मनुला माणसाच्या शत्रूला तू डोक्यावर घेतलेस. गीतेचे गरळ प्राशुन तू रोम रोम बांडगुळ केलेस. माणसालाच माणसाची हागीमुती काढायला लावलेस. ज्यांच्या रक्तामासावर तुझा पिंड पोचला त्या महात्म्यांना सडवून तू महाभारत घडविलेस. उद्धारकर्त्याच्या गळ्यात मडकी अडकविलीस, ढोंगणाला बोराट्याची फांदी बांधलीस. संस्कृतीच्या नावाखाली तू त्याला वेशी बाहेर काढलेस. 12 महिने 13 काळ कडत ठेवलेस, रडत ठेवलेस, सडत ठेवलेस. हे वाद्या तू माणसालाच असे हीन केलेस. तुला वेशी बाहेरला आक्रोश ऐकू आला नाही का? पेटलेला माणूस दिसला नाही का? उदासीनतेचा विराटपणा तुला स्पर्शला नाही का? विजेचा लोळ वेशीची तटबंदी फोडून आत येतोय रे. सांग का देत नाहीस त्याला कडकडून मायेचे आलिंगन? का तोडून टाकत नाहीस शतकानुशतकाचे काटेरी कुंपन? ज्याने तुला आपले सर्वस्व दिले, तुझे ताजमहल खडे केले, का आठवत नाहीस त्यांना? तुझे ताजमहल खडे केले, का आठवत नाहीस त्यांना? ज्यांच्या हाडा मासाचा खच आजही तुझ्या किल्ल्या किल्ल्याच्या पायथ्याशी कलतो आहे. सांग त्यांच्यासाठी का लिहित नाहीस मैला मैलाच्या दगडावर एखादी ओळ? माझ्या नजरेतून तू पुरे तुपूर उतरला आहेस. तुझ्याबद्दल आदर वाटत नाही, तुझे गुणगान गावे असे होत नाही. वाटते पान खाऊन तुझ्यावर पचापच थुंकावे, वाटते पान खाऊन तुझ्यावर पचापच थुंकावे, तुला लेडाच्या गाडग्यात बुडवावे. मी तुला शिव्या देतो, तुझ्या ग्रंथाला शिव्या देतो, तुझ्या संस्कृतीला शिव्या देतो, तुझ्या पाखंडीपणाला शिव्या देतो. इवन मी माझ्या आई बापांना देखील शिव्या देतो. बांबलीच्यांनो, इथं जन्म घेऊन तुम्ही बर्बाद झालात, आता मलाही जन्म देऊन तुम्ही बर्बाद केलेत. मी हे सारे काही बोलणार नव्हतो, पण माझे हात जागे झालेत. हजारो वर्षे मी होतो खंगत या गुहा गुहातल्या प्रचंड अंधारात. कालच तो गुहेच्या तोंडाशी देऊन गेला मिसळलेला जाळ. मी शिलगावीत जाणार आहे या पुढचा काळ. मी शिलगावीत जाणार आहे या पुढचा काळ. मी शिलगावीत जाणार आहे या पुढचा काळ.